मित्रांनो फिशर ऑफिसर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो यापूर्वी आपण एसचा व्हिडिओ बनवला होता की कोणते प्रश्न कट होऊ शकतात आणि त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला मित्रांनो माझ्या कामाची मला खरंच त्यावेळेस पोहोचण्या मला लक्षात आलं कारण आज युट्यूबवर चार चार लाख सबस्क्रायबर असणाऱ्या लोकांच्या सुद्धा व्हिडिओला तुम्ही तितकासा प्रतिसाद देत नाहीत परंतु माझा तो व्हिडिओ आता आठ ते दहा हजारापर्यंत जाईल आणि मित्रांनो त्याचं कारण म्हणजे तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे आणि नक्कीच व्हिडिओमध्ये काहीतरी तथ्य मित्रांनो आज थोडा आवाजाची थोडीशी लेवल कमी असेल आज आपण शिष्यातचे बरेचसे प्रश्न पाहणार आहोत जे चेंज होऊ शकतात आणि तुमचेही काही अडचणी असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो आवाज थोडासा माझा कमी येईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला वाटत असेल काल मला काही कमेंट आले की खरंच तुम्ही म्हणताय का करोना झाला आहे तर हे बघा करोनाचे नाही म्हणजे पण मी आज सॅम्पल देऊन आलो आहे आर टी पी सी आर चाचणीसाठी बघूया तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निगेटिव्ह येईल अशी अपेक्षा ठेवू आणि मित्रांनो थोडासा आवाजाचं लेवल थोडीशी कमी असेल आणि मी शिक व्हिडिओ बनवणार नव्हतो पण आता मी रात्री दिवसभर बघतोय मी तुमच्या कमेंट की सिश्याचं व्हिडिओ बनवा सिश्यातचा व्हिडिओ बनवा आणि मला ते रावलं नाही मित्रांनो आता आवाज तितकी एनर्जीसुद्धा नाही हांगात पण तरी पण आपण हा व्हिडिओ पाहूयात काही अडचणी असतील तुमच्या तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर कुठला वेळ वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण मित्रांनो अद्याप जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आपलं टार्गेट आहे या महिन्याकाठी आपल्याला दहा हजार सबस्क्राईबर करायचे तर मी अपेक्षा करतो की तुम्ही नक्कीच त्यासाठी सपोर्ट करा दहा हजार सबस्क्रायबर होण्यासाठी माझे ठीक आहे आपण आता पहिला प्रश्न पाहूयात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जैवइंधन खालीलपैकी कोणते फायदे बरोबर आहेत ठीक आहे तर मित्रांनो आयोगाने याचं उत्तर जे आहे ना ते वरीलपैकी सर्व दिलं आहे आणि ते कुठंतरी चूक वाटतं त्याचं कारण मित्रांनो संपूर्ण पॅशेज जर तुम्ही वाचला तर जैव इंधन स्वस्त आहे असं कुठेही मेन्शन केलं नाही आणि तसा त्याचा अर्थसुद्धा निघत नाही त्यासाठी मी या ठिकाणी पॅशेजचा तो भागसुद्धा अटॅच केला आहे जेव्हा आपण हा पाय थोडासा मित्रांनो लिंदी व्हायला हो व्हिडिओ कारण सीसीआटचे प्रश्न समजून सांगणं क्लॅरिफिकेशन देणं याला थोडासा वेळच जातो त्यामुळे मनाची तयारी ठेवा व्हिडिओ थोडासा मोठा होईल आता पाहू शकता या ठिकाणी हेनरी फोर्ड आणि रोडार्ट डिझेल या दोन व्यक्तींनी मोटार कार उद्योगात क्रांती घडून आणली आपल्या मोटार वनस्पतीपासून तयार केलेल्या इंधनावर धावल्या पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा होती पण त्या काळात अतिशय स्वस्त असलेल्या खनिज इंधनाने काय अतिशय स्वस्त असलेल्या खनिज इंधनाने बाजी मारून नेली म्हणजे पेट्रोल डिझेल त्यावेळी स्वस्त होतं परंतु याचा अर्थ असा नाही होत की मग जेव इंधन त्यावेळेस महागच पाहिजे ते अतिशय साफ चुकीचं आहे ठीक आहे त्यावेळेस खनिज तेलाने बाजी मारली त्याचं कारण का तर ते स्वस्त होतं परंतु असं कुठे आहे का हो की त्यावेळेस जेव इंधन महाग होतं म्हणून खनिज तेल स्वस्त होतं असं पॅशेजमध्ये दिलं नाही आणि आपण त्याचा अर्थही काढू शकत नाही ठीक आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचं जे उत्तर आहे ते आयोगाने दिलेलं आहे वरीलपैकी सर्व परंतु मला वाटतं मित्रांनो याचं उत्तर ए बी सी असलं पाहिजे ए बी आणि सी कारण हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात पर्याय ॲक्च्युली मी जर याचा बीच केलं आहे मी जो ऑप्शन याचा केला होता तो ए बी केला होता तर मी काय विचार केला होता तुम्हाला सांगतो म्हणजे आन्सर सी असायला पाहिजे पण मी ए बी का केलं ते मी तुम्हाला सांगतो तर मी या ठिकाणी मला वाटलं की हा जो पहिला ऑप्शन आहे जेवण वनस्पतीपासून तयार करता येतं ठीक आहे मला ते योग्यच वाटलं होता त्यानंतर प्रदूषण कमी होईल ठीक आहे हे पण आहे ते पण पॅसेजमध्ये दिले पण जेवणामुळे खनिज तेल वाचवता येतं ठीक आहे हे पण आहे परंतु पॅशेजमध्ये आपल्याला खनिज तेल जर प्रदूषणकारी ठरतं आहे तर ते वाचवायचंच कशाला आणि डायरेक्ट असं पॅशेजमध्ये सुद्धा नव्हतं हो की खनिज तेल वाचवता हो येतं त्यामुळे मी ऑप्शन ए बी केला होता तर तुम्हालाही काय वाटतं सांगा मला दोन ऑप्शनमध्ये कन्फ्यूज आहे ए बी सी असायला पाहिजे की ए बी असायला पाहिजे ठीक आहे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपल्याला याविषयी पाहता येईल की अ एका चावऱ्या कुत्र्याची मुसकी सोडतो अ हा कुत्र्याला येवर <coughs> हल्ला चढवायला लावण्याच्या बेतात आहे अशी त्यामुळे याची समजूत व्हावी हा अचा उद्देश आहे अच्या या कृतीला काय मानता येईल तर आयोगाने याच्या जे उत्तर आहे ते हमला मला दिलं आहे ठीक आहे परंतु मित्रांनो हा प्रश्न हॅशटॅग होऊ शकतो कारण याचं उत्तर बलप्रयोगसुद्धा येतं कसं येतं मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही बलप्रयोग वाचताना जर या ठिकाणी तुम्ही तिसरा जर त्यातला कंटेंट वाचला हा तिसरा कोणता कोणत्याही प्राण्याला गतिमान होण्यास गतीबदल करण्यास किंवा गतीविराम करण्यास प्रवृत्त करणे ठीक आहे हे पण होतं आणि त्यानंतर आयोगाने जे उत्तर दिले ते सुद्धा आहे ते आपण याच्यात पाहूयात वन सेकेंड <coughs> या ठिकाणी हमलामध्ये पाहू शकता की जर कोणी हावभाव किंवा कसली तयारी केली तो हावभाव समक्ष एक सेकंड तुमच्या आलाच लक्षात मित्रांनो या ठिकाणी आयोगानेचं उत्तर काय दिलं आहे हमला दिलं आहे ठीक आहे पण याचे दोन्ही अर्थ निघतात सुद्धा आणि हमलासुद्धा आपण आता दोन्ही पॅसेजमधले दोन्ही भाग पाहिले ठीक आहे ते म्हणजे हा मध्ये काय येतं बलप्रयोग उत्तर तर कोणत्याही प्राण्याला या ठिकाणी पाहू शकता कोणत्याही प्राण्याला गतिमान होण्यास गतीबदल करण्यास किंवा गतिविराम करण्यास प्रवृत्त करणे ते सुद्धा बलप्रयोगमध्ये येतं आणि नंतर हमला या घटकातसुद्धा पाहिलं होतं की समोरच्याला इजा होईल अशी कोणती कृती करणे ठीक आहे उद्देश असेल तर त्याला सुद्धा हमला म्हणतात ठीक आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात हा प्रश्न मित्रांनो पी एम किसान पॅसेजचा या ठिकाणी दिलाय ए सेंटेन्स आहे बघा मी असा विचार केला होता या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या की पी एम किसान योजनेच्या अंमलबाजणीस मूलभूत त्रुटी आहेत ठीक आहे हे वाक्य बरोबर आहे आयोगाने याचं उत्तर दोन्ही बरोबर दिलंय ओके ओके परंतु मित्रांनो या ठिकाणी आधारभूमी जमिनींचे अभिलेख जोडणी प्रभावीपणे होणे गरजेचं आहे ठीक आहे असं पॅसेजमध्ये आपल्याला दिसून येत नाही तर त्या पॅसेजमध्ये तो वेगळा शब्द आहे त्यासाठी एक सेकंड मी शोधतो तर पॅसेजमध्ये त्यासाठी शब्द आहे बुद्धस्त नोंदणी हा त्याचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे त्रुटी काय बुधस्त नोंदणी परंतु त्या नो, ठिकाणी आधार नाही नाही सॉरी मित्रांनो काय याचं क्लॅरिफिकेशन असं नाही आहे बघा या ठिकाणी दिले आधार भूमी मित्रांनो भूमीला आधार नाही जोडायचं आहे तर ते बँकेशी आधार कार्ड जोडायचं आहे ठीक आहे मी असा विचार केला होता आणि या ठिकाणी सुद्धा की पुढचा हप्ता दे असताना एक सेकंड मार्कर घेतो पुढचा हप्ता दे असताना शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते बारा अंकी आधार क्रमांकाशी जोडले जाणे महत्त्वाचं आहे आणि ते जोडलं न गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे की त्यांच्या खात्यावर पैसे जात नाही आहेत राईट <coughs> पण मित्रांनो त्या ठिकाणी प्रश्नात मात्र दिलं आहे भूमीशी जोडायचं आहे मित्रांनो तुम्ही सगळा पॅसेज किती वेळा जरी वाचला ना तरी तुम्हाला आधार हे भूमीशी जोडायचे हे याचा कुठेही रेफरन्स मिळत नाही संपूर्ण पॅशेजमध्ये ठीक आहे आणि या ठिकाणी तर दिलं आहे भूमी जमिनीचे अभिलेख जोडणी प्रभावीपणे होणे गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो मला तरी वाटतं विधान चुकीचं असायला पाहिजे मी या ठिकाणी हे उत्तर केलं होतं कारण आधार हे बँक खात्याशी जोडायचं आहे ना की जमिनीशी ठीक आहे प्रॉब्लेम तो आहे पण आयोगाने मात्र याचं उत्तर दिले तुम्ही हा सुद्धा प्रश्न आयोगाला पाठवू शकता ठीक आहे नंतर याच पेशेजवरचा अजून हा एक प्रश्न मला थोडा डाउटफुल वाटतो तुम्ही लक्ष द्या की पी एम किसान योजनेच्या मूलभूत त्रुटी आहेत ठीक आहे ओके रिपीट झाला वाटतं क्वेश्चन हा ठीक आहे याच्यावरती हा प्रश्न मित्रांनो नंतर आपण आता पुढे जाऊयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हरितद्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये आढळून येतात आणि मित्रांनो याचं उत्तर ए असायला पाहिजे मात्र आयोगाने याचं उत्तर ए बी सी डी सगळेच दिले बहुतेक ते वरीलपैकी सर्व देण्यावरच होता की आयोगाचा काय माहीत पण या ठिकाणी जर तुम्ही त्यासाठी मित्रांनो संपूर्ण पॅसेज स्कॅन करून टाकलाय तुम्ही हा संपूर्ण पॅसेज जरी वाचला तरी तुम्हाला या ठिकाणी कुठेही लक्षात येणार नाही की हरित द्रव्य जे आहे ते शैवाल सोडून इतर कोणत्या वनस्पतीमध्ये आढळून येईल या ठिकाणी तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं आहे ते फक्त या ठिकाणी बघा शेवाळी ही हरित द्रव्य असलेली साधी स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारी बहुतेक वेळा वापरले जाणारी वनस्पती असते ठीक <coughs> आहे शेवाळमध्ये आहे परंतु मित्रांनो असं पॅसेजमध्ये कुठेही नाही ब्रायो फायटा टिरिडो फायटा आणि इतरमध्ये कुठे आहे म्हणून त्यामुळे मित्रांनो हरित द्रव्य फक्त आपल्याला शैवालामध्ये आढळून येतं पॅशेजनुसार पण पॅशेजमध्ये इतरत्र कुठे दिलं नाही की बाकी सुद्धा हरे हे आढळून येतं म्हणून त्यावेळी मित्रांनो याचं उत्तर फक्त ए असायला पाहिजे होतं आयोगाने मात्र याचं उत्तर ए बी सी डी दिलं आहे ओके okay, ठीक आहे तुमच्या काही याच्यावरती कमेंट असेल तर दर मी त्यांना नक्की कमेंटमध्ये सांगा मी सांगतोय म्हणजे मला ते डाउटफुल वाटतं तुमचाही त्यावर काही वेगळा विचार असेल किंवा अजून कोणते प्रश्न कॅन्सल होतील असं वाटत असेल तर मला जी एस आणि सी सी एचचे असे प्रश्न पाठवा जे कॅन्सल होऊ शकतात मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मेल आय डी देतो नाही तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या संजय विघ्ने एस ए एन जे ए वाय व्ही आय जी एच एन ई ट्रिपल वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ठीक आहे या ठिकाणी मी तुम्हाला म्हणजे ते सुद्धा फायदे झाले तुमच्या मी माझा मेल या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून देतो संजय ट्रिपल वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ठीक आहे संजय विघ्ने ऍट द रेट ट्रिपल वन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम यावरती मला तुम्ही अटॅच करून फाईल पाठवा मी त्यावरती नक्कीच परत एकदा व्हिडिओ आपण बनू कारण लवकर आपल्याला प्रश्न आयोगाला पाठवावे लागणार आहेत आणि तुम्हाला जर असे काही डाऊट असतील तर ते प्रश्न नक्की माझ्यापर्यंत येऊ द्या या, <coughs> या ठिकाणी पुढचा एक प्रश्न हा एक मला डाऊटफुल वाटला की खालीलपैकी कोणतं कथन खरं नाही असं विचारलंय बरोबर आहे तर याचं उत्तर दोन असायला पाहिजे होतं की राजकीय पक्षांनी योग्य राजकीय शिक्षण उपलब्ध करून दिलं हा सपशेल चुकीचं ऑप्शन आहे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित आकलन झालं तर लक्षात येईल की राजकीय पक्षामुळं तर खरं तर राजकीय शिक्षणाचा प्रॉब्लेम तो आहे तो या ठिकाणी कारण त्यांना ते उपलब्ध करूच द्यायचं नव्हतं कारण बिजन वर्ग होतं त्यांनाच राजकीय शिक्षण द्यायचं होतं सगळ्यांना नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वन्स अगेन मी थोडंसं शोधतोय ओके राजकीय पक्षांद्वारे शैक्षणिक व्यवस्थेत हस्तक्षेपाचा अदृश्य हेतू होता की कोणतेही कोणालाही राजकीय शिक्षण मिळू नये बघा राजकीय पक्षांचा काय होता अदृश्य हेतू तर कोणालाही राजकीय शिक्षण मिळू नये हे धडधडीत पॅशेजमध्ये दिलं आहे ठीक आहे तरी पण आयोगाने मात्र त्याचं उत्तर वेगळे दिलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय होता राजकीय पक्षांद्वारे शैक्षणिक व्यवस्थेत हस्तक्षेपाचा उद्देश तर ते लोकां म्हणजे विद्यार्थ्यांना राजकीय शिक्षण मिळू नये आणि मग या ठिकाणी हा <coughs> 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 प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे होता कोणतं विधान खरं नाही याच्या अंतर्गत की राजकीय पक्षांनी योग्य राजकीय शिक्षण उपलब्ध करून दिलं हा जर चुकतो त्यामुळे खरे नाहीचं उत्तर राजकीय पक्षांनी योग्य राजकीय शिक्षण उपलब्ध करून दिले हा असायला पाहिजे आणि अजूनही दुसरं आणि याचे जर दोन आन्सर होत असतील तर हा प्रश्नसुद्धा हॅशटॅग होऊ शकतो ठीक आहे मित्रांनो हा प्रश्न ऍक्च्युली माझा हा प्रश्न बरोबर आहे परंतु तरी मला घ्यावा लागला कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या आहेत ह्या प्रश्नाविषयी याचं उत्तरही बऱ्याच जणांचं यश निघलं असेल बरोबर आहे पण मित्रांनो अनकॅडीवर मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर तुम्ही या ठिकाणी शिकू शकता अतिशय महत्वाची बॅच आहे सहज व्याकरण म्हणून आचला तगुटे मॅडम आणि सोनो रोनॉल आहेत त्यानंतर कायदा आणि साठी सुद्धा एक बॅच आहे ती नक्की जॉईन करा सव्वीस मार्च प्रश्न चालू होते प्रकाश इंग्लिश आणि रमेश रनोल तुम्हाला शिकवतो त्यातील सर्वात मोठ्या इ लर्निंग प्लॅटफॉर्म अकॅकडेवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो अतिशय महत्वाच्या तुम्हाला मी दोन बॅचेस अकॅडमीवरच्या सांगणार आहे मी मित्रांनो एक सांगू का कारण पुण्यातले सगळे सर सुद्धा अनकॅडीवर आले होतो तुम्ही लक्षात घ्या कुछ तो बात है भाई इसलिए अनअकॅडमीवर सगळे सर लोक येत आहेत कारण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अभिजित राठोड सचिन वाळूळकर नंतर सचिन ढवळी सर सुद्धा आहेत बरं त्यानंतर आशा लता गुटी मॅडम आहेत रमेश रोणवाल सर आहेत राणी जैन आहेत अतिशय टॉपचे सर लोक मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे साधना बॅच जॉईन करा ज्यामध्ये तुमचा मेन्सचा सगळ्या सिलेबस कवर होईल ती होती पंधरा मार्चपासून प्लस स्क्रीन घेतलं की बॅच तुम्हाला त्या ठिकाणी फ्री मिळतात बरं त्यानंतर संपूर्ण बॅच यामध्ये तुमचं सी सॅट सगळं कव्हर केलं जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला अभिजित राठोड प्रकाश इंगले असे महत्वाचे सर लोक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या स्लाईडमध्ये अतिशय टॉपचे लोक तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला अनेक जॉईन करायचे परंतु अकॅकडे जॉईन करताना एक लक्षात घ्या तुम्ही जर प्लस फ्यूचर घेतलं तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट एक्झाम प्रिपरेशन भेटतं डाऊट क्लिअर होतात तुमचे तुम्हाला फ्री टेस्ट सुद्धा मिळतात तर तुम्हाला तुम्ही जेव्हा फ्रीमध्ये अन अकडे वापरतात तेव्हा मी तुम्हाला लिमिटेड सिलेबस असतो लिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट असतात लिमिटेड पीड मिळतात पण पण प्लस स्क्रीम घेतलं तर सगळ्या गोष्टी अनलिमिटेड मिळतात कंप्लीट सिलेबस होतो त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला तुमचा भाऊ तुमचा फायदा सुद्धा करून देणार आहे बरं त्यासाठी तुम्हाला तुमच्या भावाचा विग्ने लाईव व्ही आय जी एच एन ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत देशा असेल देशा खाली विग्ने लाईव्ह हा कोड वापरायचा आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी दहा टक्क्यांचं मोठं असं डिस्काउंट मिळेल वाट कसली बघताय मित्रांनो आजच अनकॅडमी नाव लागला पुण्यात जाऊन नकाऊ लाख लाख रुपये घालू नका त्या रूमवर राहू नका ते मिस लावू घरी बसा आपल्या घरी एक स्वतःचा मोबाईल असेल आणि लॅपटॉप असेल ना तर तुम्ही कर करू शकता खूप अभ्यास करू शकता चला तर राहिलेल्या आपल्या अपडेटला कंटिन्यू करत कोड नक्की वापरा विज्ञान आहे हा आ, जर म्हणजे आता ज्यांचा हा प्रश्न जर चेंज झाला तर ज्यांचा चुकलेला आहे त्यांनाच फक्त त्याचं बेनिफिट मिळू शकतं बरोबर आलेल्यांना जर कॅन्सल झाला तर मात्र लॉस आहे पाहूयात आयोगाला आता बरेच जण पाठवले ज्यांचा प्रश्न चुकला आहे ते तर नक्कीच पाठवतील हा आणि ते सुद्धा बरोबर आहे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा ज्या ठिकाणचे रहिवासी <coughs> कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देतात आणि तिथल्या तीन व्यक्तींवर डाऊट आहे किती व्यक्तींवर डाऊट आहे तीन व्यक्तीवर पण इथं मात्र आर एस टी पी चार व्यक्ती दिल्यात ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी याच्याबरोबर सुद्धा माहीत असेल अ ब क असा पर्याय असाल आणि तिथे अ ब ड असा एकच ऑप्शन आला होता मागच्या सर अ ब कड म्हणजे सेंटेन्स तर तीन होते अ ब क आणि ऑप्शनमध्ये मात्र अ ब क ड असा ऑप्शन आला तर फक्त त्या एक्स्ट्राच्या एका डच्या ऑप्शनमुळं आयोगाला तो प्रश्न कॅन्सल करावा लागला होता आणि या ठिकाणीसुद्धा पीचा काहीही संबंध नव्हता संपूर्ण याच्यामध्ये मात्र या ठिकाणी पी दिलं आहे त्यांनी त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल <coughs> होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो थोडंसं मी रॅशनल राहायचा प्रयत्न करतो किंवा मी कोणाच्या एकाच्या बाजूने बोलत नाही कारण माझा प्रश्न बरोबर येऊन सुद्धा मी हे तुमच्याशी डिस्कस करतो आहे कारण प्रत्येक प्रश्नापर्यंत आपण योग्यरित्या पोहोचलो पाहिजेत आणि एक बाईज नसलं पाहिजे माणसामध्ये किंवा आपण म्हणजे काय म्हणते त्याला की रॅशनल ठीक आहे समभाव या टाईपचं सगळ्यांना सा, त्याचा न्याय भेटावा एवढाच माझा उद्देश आहे जवळ पुढच्या प्रश्नाकडे आता ह्या प्रश्नावरही मला मागाशी एका मित्राची कमेंट आली त्याचं म्हणणं होतं की या यामध्ये यम आणि यन या हे दोन्ही आन्सर निघतात बरोबर आहे मित्रा तुझा यम आणि एन निघतात परंतु आपल्याला आयोगाचं नेहमीची थेरी माहीत असेल तुम्ही इंग्लिशमध्ये लक्ष देणं गरजेचं असतं ठीक आहे या ठिकाणी असलं होतं तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचं वेस्टर्न निळे नुसतं कायद्याचं पुस्तक निळ आहे ना ते सुद्धा आहे आणि यमसुद्धा आहे कोणतं कायद्याचं पुस्तक निळ वेस्टर्न असणारं पण खाली जेव्हा इंग्लिशमध्ये तुम्ही बघतात तेव्हा देन विच न्यू बुक ऑफ लॉ बुक हॅज अ ब्ल्यू कवर ठीक आहे या ठिकाणी न्यू बुक विचारले आणि नवं बुक म्हटलं नवबुक बुक कायद्याचं आणि नीळ असलं पाहिजे तर ते उत्तर फक्त यम निघतं ठीक आहे ठीक आहे हे दोन प्रश्नांचं होऊ शकतं मित्रांनो आणि तुम्हाला व्यवस्थित थोडं समजलं असेल अजून जर तुमचे कोणते प्रश्न असतील तर माझ्यापर्यंत नक्की येऊ द्या आणि यातही तुम्हाला काही चेंजेस वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करताना थोड्या व्यवस्थित करा कारण मित्रांनो कसं मला जे वाटतं ते मी सांगितलं आहे कुणालाही लॉस करण्याचा कोणाचा कुणालाही लॉस व्हावा माझा अजिबात हिजू नये फक्त जे खरंच योग्य उत्तर आहे आणि त्याचा फायदा खरंच त्या विद्यार्थ्यांना हवा ज्यांनी तो विचार करून केला योग्य आहे म्हणून त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो आपण मी आता याच्या आधी जी एसचा व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहून पहा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि माझ्याच भरोशावर होऊ नका तुम्हीसुद्धा कारण प्रत्येकाचं तिथपर्यंत जाईलच असं नाही मी पाठवण्याचा प्रयत्न करणारच आहे पण जे जे व्हिडिओ बघतायत ज्यांना वाटतं आपले प्रश्न चुकले आहेत त्यांनी नक्कीच हे पोस्टाला फोस्ट आणि आयोगापर्यंत पाठवा ठीक आहे मित्रांनो अद्याप जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कडेच बेलकन प्रेस करा जेणेकरून येणारी प्रत्येक अपडेट आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच येतील आणि मित्रांनो आता आपण यापूर्वी एक कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता परंतु आता मला बरेचशे विद्यार्थ्यांचे स्कोर कळेल त्यामुळे आपण नवीन एकदा परत कट ऑफचा व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूयात परत एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद